गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील तीन गुन्हेगारी टोळ्यांना तडीपार करण्याचे आदेश दिलेत यात तासगाव येथील प्रबोध उगारे टोळी आणि जतच्या विकास बनपट्टे टोळीचा समावेश आहे दोन्ही टोळीतील प्रत्येकी तीन गुन्हेगारांना सांगली कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले तासगावच्या उगारे टोळीतील टोळी प्रमुख प्रमोद उगारे प्रमोद माने विशाल उनुने सर्व राहणार सावळस तालुका तासगाव या तिघांना तडीपार करण्यात आले या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न वाळू तस्करी मारामारीसह नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत जतच्या बनपट्टे टोळीचा प्रमुख विकास बनपट्टे आकाश बनपट्टे सागर पाथरूट या तिघांवर खुनाचा प्रयत्न गर्दी मारामारी असे अकरा गंभीर गुन्हे दाखल आहेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी या दोन्ही टोळींवर तडीपारची कारवाई केली आहे